असे 2014 निवडणुकीच्या वेळी सोशल मीडिया आणि हे सगळी माध्यमं नवीन होती. आता त्याची नवलाई पण संपली, त्याचा व्यापक प्रचारही झाला, त्याच्या मर्यादाही लक्षात आल्या, त्याची ताकदही लक्षात आली. त्यामुळे भाजपच्या आय टी सेलला कोंडीत सापडवून एकटं गाठून त्याच्याबद्दल कोलाहल करण्यात काही मतलब नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे आय टी सेल आहेत, सगळ्याच राजकीय पक्षांना आता हे शस्त्र अस्त्र आयुध त्याची गरज म्हणा समजली, त्याची गरजही समजली आहे, त्याचं महत्वही समजलंय. त्यामुळे ते सगळेजण करतात, तसं आमची आय टी क्षेत्रात काम करणारी मंडळी ती करतात. सगळ्याच गोष्टी या मॉनिटर्ड असतात किंवा ज्याला आपण म्हणू की कृत्रिमरित्या पसरवलेल्या असतात असं मानण्याचं काही कारण नाही. जनरली पोरांमध्ये आता हे डिस्कशन असतं कुठेही बसलं की अरे नाही 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 ही आय टी सेलनी पसरवलं. भाजप आय टी सेल हे म्हणलं की सर आता बरं झालं तुम्ही येत आहेत, कारण तुमच्यासोबत हा विषय डिस्कस केला तर अजून त्याला प्रकाश तुम्ही चांगला टाकू शकता. भाजप आय टी सेल ह्याच्या बाबतीत खूप समज गैरसमज आहेत, तर हे नेमकं कसं वर्क होतं आहे, प्लॅनिंग कसं असतं, काय असतं? एकतर पहिल्यांदा एक डिस्क्लेमर टाकला पाहिजे तुमच्या भाषेमध्ये की माझा आय टी सेलशी तसा बरं, आता भाजपचे कार्यकारिणीत 250 लोक आहेत, त्यातला मी एक आहे. मी काय आता पदाधिकारी नाही, आणि ज्यावेळी मी पदाधिकारी होतो त्यावेळी देखील आय टी विभाग कधीही माझ्याकडे नव्हता. त्यामुळे त्यांचं काम कसं चालतं याबद्दल अधिकारवाणीने अधिकृतपणे बोलण्याची माझी क्षमता नाही, पण जी काही सर्वसाधारण माहिती असते त्याच्या आधारे जर बोलायचं झालं तर असे 2014 निवडणुकीच्या वेळी सोशल मीडिया आणि हे सगळी माध्यमं नवीन होती. आता त्याची नवलाई पण संपली, त्याचा व्यापक प्रचारही झाला, त्याच्या मर्यादाही लक्षात आल्या, त्याची ताकदही लक्षात आली. आणि ते केवळ आमच्याच लक्षात आली असं नाही, आता सगळ्या पक्षांच्या लक्षात आली. त्यामुळे भाजपच्या आय टी सेलला कोंडीत सापडवून एकटं गाठून त्याच्याबद्दल कोलाहल करण्यात काही मतलब नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे आय टी सेल आहेत, सगळ्याच राजकीय पक्षांना आता हे शस्त्र अस्त्र आयुध त्याची गरज म्हणा समजली, त्याची गरजही समजली आहे, त्याचं महत्वही समजलंय. त्यामुळे ते सगळेजण करतात, तसं आमची आय टी क्षेत्रात काम करणारी मंडळी ती करतात. आता त्याच्यातनं सगळ्याच गोष्टी म्हणजे मी जे विश्लेषण करू इच्छितो ते हे की सगळ्याच गोष्टी या मॉनिटर्ड असतात किंवा ज्याला आपण म्हणू की कृत्रिमरित्या पसरवलेल्या असतात असं मानण्याचं काही कारण नाही. काही वेळा असं होईल ते जगात एक प्रकारे आपण हे आय टीचं क्षेत्रसुद्धा किंवा सोशल मीडियाचं क्षेत्रसुद्धा हे ज्याला आज इंग्रजीमध्ये बज क्रिएशन म्हणतात, म्हणजे एक हवा तयार करणं, तुम्ही त्याला ट्रेंडिंग आहे म्हणू शकता, त्याचं क्षेत्र आहे, तर ते होणारच ना. निवडणूक प्रचारात पूर्वी आपण केवळ बॅनर लावून झेंडे लावून हवा बनवायचो, आता बॅनर लावायवर आडकाठी आली, इथे बॅनर लावू नका, तिथे झेंडा लावू नका, इकडे वॉल पेंटिंग करू नका, मग आम्ही बज कसा क्रिएट करायचा, तर मग लोक सोशल मीडियावर करायला लागले. तसंही आता लोक रिकाम्या भिंतींकडे न बघता शहर गावातून जाताना खेडेगावातून जाताना तिथं आपल्या सोशल मीडियावरच बघतात की नाही, बरोबर. तर मग लोक जिथे येतात ते ठिकाण आता हे प्लॅटफॉर्म झालेले आहे, मग ते एक्स असेल नाहीतर फेसबुक असेल नाहीतर आणि काही असेल. त्यामुळे तिथे आपली उपस्थिती, सकारात्मक उपस्थिती, आपल्या चांगल्या कामाची तिथे एक योग्य पद्धतीची चर्चा हे करण्याचा अधिकार सर्व राजकीय पक्षांना, तो भाजपच्या आय टी सेलला देखील आहे. त्याच्यामध्ये स्वाभाविकरित्या काही गोष्टी या संघटित म्हणजे ऑर्गनाईज पद्धतीने होत असतील, पण काही गोष्टी उत्स्फूर्त पद्धतीने होतात. आणि मला तर असं वाटतं की उत्स्फूर्तता हीच सोशल मीडियाचा प्राण आहे. असं मी समजा मी आता भाजपचा कार्यकर्ता आहे आणि असं समजा की आय टी सेल आम्हाला काही आदेश देत असेल, असं काही आदेश बिदेश देत नाही, आम्ही तुम्हाला करत सांगतोय. त्यामुळे माध्यम बदललेलं आहे, बाकी जो आपला प्रभाव निर्माण करण्याचा किंवा आपल्या वैचारिक राजकीय भूमिकेची एक प्रकारे माहिती सर्वांना होईल यासाठी त्याचा प्रचार करण्याचा जो प्रकार आहे किंवा ती जी प्रवृत्ती आहे ती समान आहे.